रवींद्र चव्हाण आत्महत्या प्रकरणाने आता वेगळेच वळण घेतले आहे. तिच्या आत्महत्या प्रकरणाशी संबंधित काही ऑडिओ क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. या ऑडिओ क्लिपमध्ये दोन व्यक्तींच्या संभाषणात ती आत्महत्या करणार आहे असा उल्लेख ऐकायला मिळत आहे, तर दुसरी क्लिप आत्महत्या केल्यानंतरची असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाचं गोड आणखी वाढलं आहे. मूळची परळी येथील 22 वर्षीय पूजा चव्हाण शिक्षणाच्या निमित्ताने पुण्याला आली होती. ती आपला चुलत भाऊ आणि त्याच्या एका मित्रासोबत महामंदवाडी परिसरातल्या हेवन पार्क सोसायटीमध्ये राहत होती. याच सोसायटीत तिने आत्महत्येचं पाऊल उचललं. पूजाच्या आत्महत्येनंतर अनेक तर्कवितर्कांना उधाण आले होते. महाविकास आघाडी सरकारमधील एका बड्या मंत्र्यासोबत तिचे प्रेमसंबंध होते आणि याच संबंधातून तिने आत्महत्या केल्याची चर्चा होती. भाजपने देखील हा मुद्दा उचलून धरला असून दोषींवर कारवाई करा अशी मागणी केली आहे. मात्र या प्रकरणात मुलीच्या घरच्यांनी कुठलीही तक्रार दाखल न केल्याने पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. दरम्यान व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे आता या प्रकरणाला नवीन वळण मिळण्याची शक्यता आहे. व्हायरल क्लिपमध्ये अरुण नावाच्या कार्यकर्त्याचे आणि संबंधित मंत्र्याचे संभाषण आहे. सदर कार्यकर्ता मृत तरुणीच्या जवळ उभा होता, तेव्हा संबंधित मंत्र्याने तिचा मोबाईल ताब्यात घेण्याचे आदेश दिल्याचं या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला येत आहे. मात्र या व्हायरल क्लिपमुळे आता तरी पोलीस या प्रकरणाचा तपास करणार का हा प्रश्नच आहे. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. माय भूमी न्यूज, आवाज जनमनाचा. या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.